गावाकडचा रस्ता शाळा अभाव असल्यामुळे आम्हाला जास्त शाळा शिकता आली नाही. त्यामुळे आम्ही फक्त सातवी या शिक्षणावर एक शिपाई म्हणून 1985 आर्मीमध्ये जॉईन झालो. त्या अगोदर आमची घरची परिस्थिती खूपच दयनीय होती. आमच्या मातोश्रीने आम्हाला खूप कष्ट करून लहानाचे मोठे केले. त्याचा अभिमान आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून जी सेवा आज आम्ही देशसेवा केली तो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आर्मी जॉईन केली. तेथील प्रवास सांगायचा म्हणलं तर खूपच खतरनाक होते. कॅम्पच्या बाहेर जाणे म्हणजे मृत्यूशी झुंज देणे होईल. पाण्यातून हवाई मार्गे जाऊन शत्रूवर हमला करणे. नमस्कार, जय हिंद. मी ऑर्डनर कॅप्टन भिकाजी भागवत, 17 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधून 28 वर्ष सर्व्हिस करून 2013 रिटायर झालो. आर्मीमध्ये जॉईन आम्ही 1985 झालो. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये जानेवारी महिन्यापासून आमची ट्रेनिंग सुरू झाली. त्या अगोदर आम्ही नांदूर खंदरमाळा या गावी जन्मले असून तेथील परिस्थिती आणि वातावरण खूपही खडतर होते. गावाकडचा रस्ता शाळा अभाव असल्यामुळे आम्हाला जास्त शाळा शिकता आली नाही. त्यामुळे आम्ही फक्त सातवी या शिक्षणावर एक शिपाई म्हणून 1985 आर्मीमध्ये जॉईन झालो. त्या अगोदर आमची घरची परिस्थिती खूपच दयनीय होती. आमच्या मातोश्रीने आम्हाला खूप कष्ट करून लहानाचे मोठे केले. त्याचा अभिमान आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून जी सेवा आज आम्ही देशसेवा केली तो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आर्मी जॉईन केली. 1985 जानेवारी महिन्यात मुंबई या ठिकाणी आम्ही भरती झालो आणि ट्रेनिंगला सेंटरला गेलो. खडतर अशा मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग करून 1 वर्षांनी आम्ही 17 मराठामध्ये पोस्टिंग झालो. एक होणार स्पोर्टमॅन म्हणून आम्ही तिथं ख्याती निर्माण केली. तर अच्छा इन्स्ट्रक्टर म्हणून हर एक प्रांतामध्ये आम्ही तिथे सर्व्हिस केली. सर्वप्रथम आम्ही बबिनामध्ये जाऊन आमची इनोट सेवा सुरू केली. त्यावेळेस इनोटमध्ये काही काळानंतरच भारतीय शांती सेना IPKF म्हणून आमच्या इनोटची निवड झाली. INS घोरपट ह्या युद्धनौकेने आम्ही श्रीलंकेच्या धर्तीवर पोहोचलो. तेथील प्रवास सांगायचा म्हणलं तर खूपच खतरनाक होते. कॅम्पच्या बाहेर जाणे म्हणजे मृत्यूशी झुंज देणे होईल. अशा या श्रीलंकेमध्ये आम्ही सर्व शांतीसेनेचं चांगल्या प्रकारे काम केलं आणि अशा ठिकाणी असताना आम्ही असे खडतर सेवा केली की त्याच्याबद्दल आमच्या मेजर ऑफ जनरलने आमचे नाव मराठा इतिहासात सर्व इनोटला लिहून दिले होते. तर अशी ही सेवा श्रीलंकेची खूप खडतर होती. कंटिन्यू 14 महिन्याचा वनवास करून आम्ही मद्रास बोटावर पोहोचलो. लगातार 14 महिने आम्ही तिथे सर्व्हिस केली. त्यानंतर त्रिवेंद्रम ठिकाणी जाऊन आम्ही ऑपरेशन MBBS नावाचं एक ऑपरेशन केलं, जे की सौभाग्यकी आमच्या नशिबी आलं. असे ऑपरेशन फार कमी लोकांना बघायला मिळते. MBBSचा मतलब आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही ठिकाणावरून जसं पाण्यातून हवाई मार्गे जाऊन शत्रूवर हमला करणे. उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर सर्वात पहिले आपल्याला एक हेलिकॉप्टर येते, तिथून आपल्याला पिकअप पॉईंट केले जाते आणि समुद्रकिनारी सोडले जाते. समुद्रातून आपण छोट्या बोटीने मोठ्या विक्रांत या INS घोरपड अशा याच्यामध्ये जायचं असतं. तिथून पुढे समुद्राचा प्रवास सुरू होतो आणि एक निर्जन ठिकाणी आपल्याला सोडले जाते. तिथून पुढे टँक या BMPच्या मदतीने आपण पुढील अटॅक करायचा असतो. अशा या खतरनाक ऑपरेशनसाठी 3 महिने आम्ही अहोरात्र कष्ट केले. त्यानंतर काही कालांतर आम्ही तवांग या ठिकाणी लगभग 12,000 हाईटवर आम्ही
लगातार 2 किंवा 3 किंवा सर्व्हिस केली. तेथेही आम्ही खूप मेहनत घेतली. त्यात पेट्रोलिंग असो या आंबोशिंग असो, त्या ठिकाणी चायनाचा इलाका आम्हाला बघायला मिळाला आणि खूप काही शिकण्यास मिळाले. अशा या खडतर प्रवासानंतर काही काळ आम्ही जम्मू या ठिकाणी सर्व्हिस केली, जम्मू काश्मीर नौशेरा ठिकाणी. तिच्या अगोदर सांगायचं म्हणलं तर 2000 ऑपरेशन पराक्रम ज्यावेळेस भारतीय संसदेव हल्ला झाला त्या निषेधार्थ आम्ही सर्व सेना बॉर्डरवर तैनात केली होती. अशावेळी त्यावेळीस आम्ही खूप एक जिम्मेदारी म्हणून, एक मिझाईल मॅन म्हणून चांगले कार्य केले. तेवढे झाल्यानंतर काही काळ कलकत्ता येथे सर्व्हिस करण्याचा मौका मिळाला. तिथून पुढे आम्ही पुन्हा एकदा ऑपरेशन कारगिल विजयासाठी इनोट बॉर्डरवर तैनात झालो. ऑपरेशन विजयच्या वेळेस खूप काही शिकण्यास मिळाले, खूप काही डेअरिंग केल्या, खूप काही मिलिटंटशी आणि या दुश्मनांशी प्रत्येक रात्रंदिवस आम्ही फायरिंग या त्यांच्याबरोबर संघर्ष करत राहिलो. आमच्याकडे हमेशा MMG आणि AGL कोर्स असल्याकारणाने आम्हाला कधीच कुठे बाहेर जायला चान्स मिळत नसे, कारण रात्रंदिवस आम्ही ज्या ज्या ठिकाणी फायर सपोर्ट मागाय जरूर पडत असे त्या ठिकाणी आम्हाला जावं लागत असे. अशा या खडतर प्रवासानंतर ऑपरेशन विजय सक्सेस झाल्यानंतर खूप काही कॅज्युअल्टी आमच्या युनिट आणि आमच्या स्वतःहून सुद्धा झाल्या, तरी अशा या कठीण प्रसंगातून एवढ्या वातावरणातून आम्ही सुखरूप पोहोचलो. आणि त्यानंतर आम्ही जामनगर या ठिकाणी येऊन आमची 2800 सेवा समाप्त केली. या सेवेदरम्यान आम्ही असे आमच्या जवानांना, आमच्या साथीदारांना जवळून धाराशाही या शहीद होताना बघितलं आहे. आज त्यांची आठवण आल्याशिवाय होत नाही. तरी अशा या माझ्या सर्व मित्रांना, सैनिक परिवारांना माझा मानाचा सलूट. या ठिकाणी आम्हाला वेट टॉकनी बोलवलं आणि जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार, धन्यवाद.